ഹരിയാനയിലെ തെരഞ്ഞെടുപ്പ് ഫലം വൈകിപ്പിക്കുന്നുവെന്നാണ് കോൺഗ്രസിൻ്റെ പരാതി. തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷന് കോൺഗ്രസ് പരാതി നൽകിയെന്ന് ജയറാം രമേശാണ് അറിയിച്ചത്. സൈറ്റിൽ ഈ ഫലങ്ങൾ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്നത് മന്ദഗതിയിലാണ്, ഇത് ആസൂത്രിതമാണെന്നാണ് കോൺഗ്രസിൻ്റെ പരാതി. ज्ञापन हम पेश कर रहे हैं, अभी अगले 5-7 मिनटों में हम पेश करेंगे, शिकायत कर रहे हैं. अब उम्मीद करते हैं कि ECI हमारे सवालों का जवाब दें, क्योंकि 10-12-11 राउंड के नतीजे आ चुके हैं, पर जो अपडेट किया गया ECI के वेबसाइट पर, चैनलों पर, सिर्फ 4 या 5 राउंड के नतीजे आ रहे हैं. तो ये प्रशासन पर एक दबाव रखने का एक तरीका है. ये लोकसभा चुनाव में भी हुआ था, हम लोग गए थे, अभिषेक सिंघवी जी और मैं ECI गए थे, हमने शिकायत की और तब ECI ने कार्रवाई की. तो हम उम्मीद करते हैं कि ECI जो एक संवैधानिक संस्था है, निष्पक्ष संस्था है, इस तरीके से स्थानीय प्रशासन पर दबाव नहीं डालना चाहिए. सर, अपने कार्यकर्ताओं से भी कुछ आप लोगों ने अपने नहीं कोई हताश होने की कोई ज़रूरत नहीं है, निराश होने की कोई ज़रूरत नहीं है. 3:30 बजे तक काउंटिंग सेंटर पर वो रहें, टिके रहें, क्यों ना, ये खेल ख़त्म नहीं हुआ है. ये सब मनोवैज्ञानिक खेल है, ये माइंड गेम्स चल रहा है, इससे हम हटेंगे नहीं. ये कोई निराश होने की कोई कारण नहीं है, हमें जनादेश मिलने वाला है, कांग्रेस की सरकार बनने वाली है. കോൺഗ്രസ് സർക്കാർ ഉണ്ടാക്കുമെന്നാണ് ജയറാം രമേശ് പറയുന്നത്. ഇതൊരു മൈൻഡ് ഗെയിമാണ്, അതുകൊണ്ട് നിരാശരാവേണ്ടതില്ല. പരമാവധി താമസിപ്പിച്ച് ഈ വിവരങ്ങൾ അപ്ലോഡ് ചെയ്യുക, അതിലൂടെ കോൺഗ്രസിൻ്റെ ആത്മവിശ്വാസം തകർക്കുക, ഇതാണ് ഹരിയാനയിൽ നടക്കുന്നതെന്നാണ് ജയറാം രമേശ് പറയുന്നത്. മനു അഭിഷേക് സിംഗിൻ്റെ ജയറാം രമേശും തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷനിൽ പരാതി നൽകുന്നുവെന്നും അദ്ദേഹം അറിയിച്ചു.